चोरीचा ऐवज विकणाऱ्या चोरट्याला कागल पोलिसांनी घेतले ताब्यात. चोरीचा सुमारे पावणे 2 तोळ्याचा ऐवज विक्रीसाठी घेऊन जात असताना कागल पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतल्याची घटना दिनांक 21 रोजी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की गजबरवाडी तालुका निपाणी येथील सुनील महादेव निकम वय 26 हा तरुण चोरी केलेल्या सोन्याचा सुमारे 2 तोळ्याचा ऐवज कागल शहरात विक्रीसाठी येत असल्याची माहिती कागल पोलिसांना मिळताच येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सापळा रचून सदर चोरटा कागलमध्ये दुचाकीवरून आल्यानंतर त्याला पोलिसांनी घेराव घातला. कागल शहरात येण्याचे कारण विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे आल्याने अंगझडती घेतली असता चोरीचे पावणे 2 तोळे 60,000 किमतीचे सोन्याचे गंठण व या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी 20,000 किमतीची असे मिळून 80,000 रुपयांचा मुद्देमाल त्या चोरट्याकडून जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. याप्रसंगी पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, विनायक अवताडे, सुनील पाटील, कोंढरे, तांबेकर माने, सावंत, शिंगारे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.